नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये सर्वांचं स्वागत। मंडळी, आजपासून तीर्थक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 726वा संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। सकाळी श्री गुरु हैबत बाबा यांच्या पायरी पूजनाने माऊलींच्या समाधी सोहळ्याला सुरुवात झाली। 20 तारखेला रविवारी कार्तिकी एकादशी आळंदीची मुख्य यात्रा आहे, तर मंगळवारी 22 तारखेला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 726वा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आता राज्यभरातून भाविक वारकरी हे तीर्थक्षेत्र आळंदी येथे दाखल होत आहेत। अनेक हजारो भाविक हे आता आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत। ठिकठिकाणी हरिनाम सप्ताह सुरू आहेत, हरिनामाचा गजर सुरू आहे। माऊली माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम असा हरिनामाचा गजर आता संपूर्ण अलंकापुरीमध्ये पाहायला मिळत आहे। आज हजारो भाविक तीर्थक्षेत्र आळंदी येथे दाखल झालेले आहेत, मात्र पुढील येत्या 2 दिवसात 19 तारखेला 3 ते 4 लाखाहून अधिक भाविक हे माऊलींच्या समाधी सोहळ्याला दाखल होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। सध्या आज अलंकापुरीमध्ये जे चित्र आहे, आज माऊलींच्या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे, तर पाहूया की ठिकठिकाणी कार्यक्रम कशा प्रकारे सुरू आहेत। माऊलींच्या समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत ठिकठिकाणी हरिनामाचा गजर सुरू आहे। कीर्तन, प्रवचन, ज्ञानेश्वरी पारायण, संत तुकाराम महाराज अभंग गाथा, भजन असे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत। एकीकडे भजन तर बाजूलाच जेवणाची तयारी सुरू आहे। धर्मशाळा राहुट्यांमध्ये भाविक विसावले आहेत। माऊली मंदिरात भाविक दर्शन घेत आहेत, महाप्रसादाचं वाटप सुरू आहे। मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत। इंद्रायणी घाटावर वासुदेव गोड आवाजात अभंग गात आहेत। दर्शनबारी आता इंद्रायणी तीरावर आली आहे। आळंदीत आता भाविकांची संख्या हळूहळू वाढते। दुसरीकडे हार, प्रसाद, मूर्ती, ग्रंथाची दुकानं गजबजली असून भाविक खरेदी करताना दिसत आहेत। विविध दिंड्यांचं आगमन होत आहे। भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस ठिकठिकाणी तैनात आहेत। जनजागृतीसाठी गर्दीच्या ठिकाणी बोर्ड लावले आहेत। डॉक्टर वारकऱ्यांना औषध गोळ्या देत आहेत। चोहीकडे भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून हरिनामाचा गजर सुरू आहे। आळंदी कार्तिकी वारीचे संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास। धन्यवाद। ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, आळंदी देवाची।